छत्रपती संभाजी महाराजांचा आज 329वा बलिदान दिन. शंभूराजेंना अभिवादन करण्यासाठी शंभूप्रेमी लाखोंच्या संख्येनं वढू या गावामध्ये दाखल झालेत आणि यामध्ये तरुणाईचा सहभाग हा लक्ष वेधून घेणारा होता. स्वराज्याचा रक्षण करता स्वधर्मासाठी शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत लढणारा योद्धा, एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 शत्रूंशी 8.5 वर्ष झुंजणारा शूर सेनानी, आपल्या कारकिर्दीत एकही इंच जमीन शत्रूस जिंकू न देणारा आणि स्वराज्यासाठी ऐन तरुण्यात आपलं जीवन अर्पण करणारा सह्याद्रीचा छावा वीर संभाजी राजा. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं तो दिवस आजही बलिदान दिवस म्हणून स्मरण करण्यात येतो. वडू येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी असंख्य शंभूप्रेमी वडू गावात दाखल झाले. भल्या पहाटे वीर संभाजी महाराजांच्या समाधीवर अभिषेक घालण्यात आला. या दुःखद घटनेनिमित्त ग्रामस्थांनी गावात मौन फेरी काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव आणि स्थानिक आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या समाधीची शासकीय पूजा करण्यात आली. या कार्यक्रमानंतर वडू गावात शंभूप्रेमींचा ओघ सुरू झाला. ज्या मातीत शंभू महाराजांनी रक्त सांडलं त्या मातीचा टिळा कपाळी लावण्यासाठी शंभूप्रेमींचे जथ्थेच्या जथ्थे वडूत दाखल होऊ लागले. शंभू महाराजांच्या पालख्या, कीर्तन आणि शंभू महाराजांच्या जयघोषानं आकाश दुमदुमून गेलं होतं. यानंतर शंभू महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांकडून शंभू महाराजांना मानवंदनाही देण्यात आली. यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी जनतेशी संवाद साधला. धर्मवीर संभाजी महाराजांचा हा जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे, शौर्य आहे आणि शेवटी इतिहासातून ते आपल्या तरुण पिढीने, युवा पिढीने शिकायचं असतं आणि त्यासाठी त्या प्रकारचं महानाट्य सांस्कृतिक विभाग दरवर्षी याच दिवशी सादर करेल. केवळ संभाजी महाराजांचा जयघोष नाही तर त्यांनी केलेलं कार्य हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. डोकी जर रिकामी ठेवली तर डोकी फिरकवणारी, माथी भडकवणारी अनेक शक्ती, अनेक समाजकंटक शक्ती काम करत राहतात. पण डोक्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, रयतेच्या राज्याचा विधायक विचार ठेवला तर माथी फिरवू इच्छिणाऱ्यांचं कोणाचं काही चालत नाही आणि फक्त विधायक मार्गानं आपली वाटचाल होते. छत्रपती संभाजी महाराज आणि वडू यांचं हे पुण्यस्मरण आजही तरुण पिढीसाठी केवळ वंदनीयच नाही तर स्फूर्तीस्थळ बनलं आहे. इतिहासाचा हा वारसा भविष्यातही विचारांनी जपण्याची गरज आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, वडू, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.